Inc. Hello. आज का चौथा दिन और चौथे दिन का पहला मुकाबला तेलंगा और चिम्बाव के दरमियान होने जा रहा है जिसके पहली गेंद लेकर बॉलर्स नेम अनिकेत और स्ट्राइक पर है इन ज़बरदस्त बल्लेबाज जारहाना बल्लेबाजी में महारत रखते हैं वो साहिम स्ट्राइक पर सुबह के सूरज आहिस्ता आहिस्ता अपने शबाब पर आता हुआ और तीन दिन ये सरपंच चशक यहाँ धूम मचाता हुआ इतिहास रचता हुआ तारीख बनाता हुआ इस बीच इस चौथे दिन की पहली गेंद लेकर बॅकफुट पर जाकर बहुत घूम कर खेळाय गेंद बॉन लहान के बाहर गई रन बहुत ही बेहतरीन बेहरीन अपने आपको पोजिशन में किया और पा के ऊपर सेखल गई रन पहली गेंद पर सिक्सर लगाने के बाद अपने इरादों को जाहिर किया ज़बरदस्त प्लेयर वाकई में एक लाजवाब खिलाड़ी स्वयं अपनी प्रतिभा और अपने टैलेंट उनके पास तो कूट कूट कर भरा हुआ है जिसका पहली गेंद पर उन्होंने नमूना पेश किया फील्डिंग की जमावट आप देख सकते हैं कि एक विकेट कीपर है एक थर्ड मैन है एक पॉइंट है शॉर्ट एक्स कवर है शॉर्ट मिड ऑफ है लॉन्ग ऑफ है और एक डीप स्क्वायर लेग है दो खिलाड़ी सर्कल के बाहर है पावर पिले का और चल रहा है इसलिए नजदीकी फील्डिंग जमाई रखी है तेलंगा के कप्तान ने सिक्सर लगाने के बाद के हौसले और बिल्कुल तैयार की, एक कवर की जब तक के फील्डर आकर गेंद को फील्ड करते एक रन आसानी से हासिल किया एक रन के साथ स्वयं पहुंचे सात रन पर और टीम का स्कोर पहुंचा सात रन सरपंच आयोजित टूर्नामेंट का पहला चौथा दिन का पहला मुकाबला और पहले मुकाबले में दो टीमें ते, तेलंगा और चिम्बावे दोनों भी एक दूसरे की खूबियां को जानते हैं सभी खिलाड़ी और खामियों को भी जानते हैं प्लानिंग करके आए रणनीति करके आए इस बीच बहुत ही अच्छी गेंद लेकिन गिरने के बाद और बाहर जाती भी अंपायर ने उसे व्हाइट करार दिया एक्स्ट्रास के साथ एक रन का इजाफा और महदूध ओवर की क्रिकेट की सबसे ख़राब गेंद व्हाइट होती है इस एक्स्ट्रास के साथ स्कोर में इजाफा स्कोर पहुंचा आठ रन और टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए पहले ओवर में अच्छी बल्लेबाजी चिम्बावे की जानब से तेलंग की जानब से इस बीच डम्बरन की जानब से अच्छी गेंद गेंद गिरने के बाद आउट स्विंग होती हुई बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया स्कोर अभी भी रुका हुआ पहले ओवर में आठ रन बगैर किसी विकेट के इस इस ओवर में पांचवी मरतबा बहुत ही तेज शॉट खेला गेंद दो फील्डर के बीच से जाती हुई लॉन्ग ऑन पर जब तक के फील्डर आकर गेंद को फील्ड करते आसानी के साथ एक रन हासिल किया एक रन के साथ स्कोर में इजाफा स्कोर पहुंचा नौ रन इस ओर की एक बार फिर पांचवी गेंद लेकर बहुत ही तेज गेंद इस बार तेज तर्रार गेंद।, गेंद गेंद गिरने के बाद तेजी से विकेट कीपर के पास चली गई जब तक आप अच्छी तरीके से गैदर किया और वापस बॉलर के पास बॉलिंग मार्क पर जाते हुए गेंदबाज फील्डिंग की जमावट एक विकेट कीपर है एक थर्ड मैन है और एक पॉइंट इस बीच दौड़ना शुरू किया

दिल से इस्तेवाल करता हूँ यकीन उनकी तारीफ करनी होगी लगातार चार दिनों से आ रहे हैं तीन दिन तो हो चुके हैं और चौथे दिन में सब यहाँ पर सुबह सुबह हाजिरी दी है उन्होंने और मोहम्मद खान टेलर भी एक शायक थे लेकिन आज वो फि... बाथरूम में फिसल गए इसलिए शायद आ नहीं पाएंगे पहले और के... तेरा रन एक और के एक ताम पर स्कोर है तेरा हा? चार 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 ओवर का मुकाबला होगा चार ओवर का मुकाबला होगा और चार ओवर के मुकाबले में पहले ओवर में तेरह रन आफ्टर कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओवर थर्टीन फॉर नो लॉस एक और पावर प्ले का होगा इसको बात को ध्यान में रखे एक और पावर प्ले का होगा बेहतरीन नजारा यहाँ पर आप देख सकते हैं रंग बिरंगी झंडे लहराते हुए और इस मैदान की खूबसूरती को बढ़ाते हैं ये सरपंच इनायत भाई देशमुख तुड़िल के सरपंच उनके नाम से रखा गया ये सरपंच जितना बड़ा नाम उतनी बड़ी ये टूर्नामेंट अब दूसरे गेंदबाज फुज़ेल पहले ओवर में तेरह रन बनाए चिंबाव की टीम ने टॉस हारा जरूर पहले बल्लेबाजी करते हुए पहले ओवर में तेरह रन पहली गेंद पर स्वाइम ने सिक्सर लगाया था वही स्वाइम नॉन स्ट्राइक पर हैं और स्ट्राइक पर मोहसिन क्या मोहसिन अपने टीम पर एहसान कर पाएंगे और एहसान हुए तेलंगा की टीम फुजेल ने अपनी टीम को पहली कामयाबी दिलाई अच्छी गेंद यॉर्कर जो कि सबसे खतरनाक है यहां पर खिलाड़ी अच्छा खेल इस बीच ऊंचा खेले खेला है कैच होने का कचरा लगातार दो गेंदों में दो विकेट हासिल किए फुजेल ने और अपने टीम को एक और कामयाबी कट्टे लिए थे लिया था जो कि पोलादपुर का खिलाड़ी है और यहां पर फुजेल अब हैट्रिक पर है बानकोट की टीम आई है मैं बानकोट की टीम का खैर मकदम करता हूं इस्तकबाल करता हूं खुश आमदीद कहता हूं आई हार्टली वेलकम्स द टीम ऑफ बानकोट वे जस्ट नाउ अराउंड हियर

और लंबा सिक्सर इस बल्लेबाज ने लगाया बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर शकील से राय मैं उनका इस्तेमाल करता हूं इस बीच एक बार फिर के खेले कैच होने का खतरा लेकिन उसके खिलाड़ी जीते खिलाड़ी खुद गेंदबाज बहुत ही बेहतरीन कैच तेज दौड़ लगाई चंद कदम दौड़ सरपंचस्काचं पहिलं पर्व तीन दिवस यशस्वी इथे पार तर चौथ्या दिवसाचा सा पहिलाच सामना दोन संघामध्ये अति लढत पण प्रेक्षकांना पाहायला मिळेल जे प्रेक्षक मा या स्पर्धेसाठी इथे उपस्थित आहे आणि काही प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे पुन्हा एकदा सज्ज होते का यावेळी मात्र फटका येते ये सूरे कसा फटका मारतोय आणि सेंडू जातोय सरळ आर पार षटका सोहळा आणि या सोहळामध्ये मध्ये हा चिंबावचा टार्गेट टायगर सव्वीस चिंबावचा टायगर आपली दहाड दाखवताना अब्दुल गफ्फार मैं उनका स्वागत करता हूं हस्तबाल करता हूं हटकरे धाव संकेत वाढ होते धाव संकेत सव्वीस पुन्हा एकदा सज्ज होते यावेळी मात्र अतिशय सुरेख असा फटकाफट त्या बॅटमधून येतो आहे आपल्याला पाहायला मिळतोय एकच धाव मिळणार आहे तिथे लेग समीर याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव मिळणार आहे आणि एक, एक संख्येवर जरा समाधान मानावं लागेल धावपलकर धावसंख्या आहे ती सत्तावीस दुसरं षटक चालू आहे तिसरं षटक अनिकेत डामोरीकडून यावेळी मात्र जबरदस्त असा फटका आज फटका चढल जातोय आर पार सीमाराष्ट्राच्या बाहेर उतुंगाचा षटकार मात्र यावेळी फक्त एकच शो आहे चालू आहे तो आहे तो स्वायम शो स्वतःच्या व्यक्तिगत सव्वीस धावावर खेळताना स्वायम अप्रिती फलंदाजी आपल्याला स्वायमच्या बॅटमधून पाहायला यावेळी मात्र पुन्हा एकदा यावेळी धाव संख्या थांबलेल्या ते ती तेहतीस तिसरं षटक चालू आहे सरपंच तीन दिवस यशस्वी पार पडल्यानं चौथा दिवस चालू आहे चौथ्या दिवसाचा पहिला सामना तेहतीस धावसंख्या यावेळी मात्र यावेळी जबरदस्त असा फटका यावेळी प्रहार करतोय पण सरळ चेंडू जातोय तो लॉंग लॉंगॉनच्या दिशेने एकच धाव मिळणार आहे आणि एक धावच्या संख्येत धावसंख्येत ही वाढ होतोय धावसंख्या होत होती चौतीस तिसरं षटक चालू पुन्हा एकदा यावेळी या षटकामध्ये छटकाचं पाचवं हो चेंडू घेऊन सज्ज होतोय समोर आहे तो समीर पंचाच्या डाव्यापासून गोलं नाही करे अतिशय सुर्रे कसता चेंडू यावेळी मग तो चेंडू खाली राहतोय आणि वेग प्रचंड वेग होता भन्नाट वेग वेग आणि वेग आणि वेग वेगाने वेग। वेग त्याला चकवण्यात यश येतोय आणि धावसंख्या थांबलेली ती चौतीस After completion of three overs, score 34 for two. After losing the toss, they are batting first, they are going along nicely. Swaima is playing on 26. The way he's playing, absolutely fantastic. He is playing a good innings here at the historical ground of tudil This is a wonderful, this is a very beautiful ground. Hard work done by साक, आसिफ देशमुख अब्दुल्ला देशमुख शाहजेब जुले अम्मार पठान जमरुद देशमुख आखिरी ओर लेकर तीन ओवर के एक इकताम पर चौतीस रन चौथा ओवर लेकर बिल्कुल तैयार डमरोन की जानब से दौड़ना शुरू किया अंपायर को पार किया और एक बार गेंद नीचे रहती भी समझ से बाहर चकमा खा गए बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया स्कोर अभी भी रुका हुआ चौतीस रन अहमद देशमुख लगातार चौथे दिन स्कोरिंग का बहुत ही बेहतरीन काम अंजाम देते हुए वासिफ देशमुख का मैं इस्तेखबाल करता हूं एक अच्छे खिलाड़ी लेकिन बदकिस्मती से उनकी टीम हार गई इस बीच खराब बिल्डिंग और गेंद बॉइनलाइन पार कर गई चार रन इस चौके के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ स्कोर पहुंचा अरतीस रन और स्वयं कहता हुआ कि सीढ़ियाँ उन्हें मुबारक जिन्हें छत पे जाना है मेरी मंजिल तो आसमां मैं रास्ता खुद बनाऊंगा बहुत ही बेहतरीन सिक्सर यहाँ पर स्वयं शोच पड़ता हुआ गेंदबाजों पर मानो चीता अपने शिकार पे टूट पड़ता है उसी तरह स्वयं गेंदबाजों पर टूट पड़ता हुआ उनकी धुनाई करता हुआ पिटाई करता हुआ हर गेंद पर गेंद को हवाई सफर पर भेजता हुआ जबरदस्त काबिलियत इस बल्लेबाज के अंदर और अपनी काबिलियत के मुताबिक अपने खेल को पेश करता हुआ यहाँ के शायक के दिलों को जीतता हुआ इस सिक्सर के साथ स्कोर तेजी से बढ़ता हुआ स्कोर पहुंचा चौवालीस रन एक बार फिर बिल्कुल तैयार और एक बार फिर गेंद फरारी पे सवार होती ऊंची छे रन के लिए स्वाइम के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए इकतालीस रन पे स्वाइम अपने जाती स्कोर पर यकीनन सक्सेस की एक खास बात होती है कि वो मेहनत करने वालों पर फिदा होती है और ये खिलाड़ी मेहनत करता हुआ अच्छी कोशिश करता हुआ और अपनी कोशिश में कामयाब होता हुआ अब्दुल गफ्फार जनाब जो कि यहाँ के खिलाड़ियों का हौसला हमेशा की तरफ आते हुए सौ का इनाम और इस बीच एक और चौवन रन बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर एक ही आवाज हर तरफ दो मचाती हुई वो है स्वाइम की इस बीच गेंद इट्स गोइंग गोइंग एंड गॉन अब आगे का समालोचन करने के लिए मैं मैं हरीश सर को दावत देता हूँ ओवर टू हरीश सर सौ रुपये मुर्तजा देशमुख की जानिब से और सौ रुपये अब्दुल गफ्फार जनाब की जानिब से ओवर टू हरीश सर आखिरी ओवर में छब्बीस रन है, है सर का अतिशय अप्रितिम फलंदाजी अपने स्वयं बैट मधुन पहाय मिलाली का लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी सुरेश भटांच्या सुंदर कवितेने आजच्या दिवसाची सुरुवात करूया अंतिम दिवस तुडील सरपंच चषकाचा आपण पाहतोय पर्व पहिलं पण दिमागदार सोहळा इथं पाहायला मिळते क्रिकेटचा अर्थात टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बल जगभरात एकशे ब्याऐंशी देशांमध्ये पाहतोय कामधंदे व्यवसाय नोकरीनिमित्त आपल्याच इथले गावातील खेळाडू अखाती देशांमध्ये आहेत कामधंद्यानिमित्त त्यांनाही आपला गाव युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते अर्थात दक्षिण रायगडमधील मदिल, महाडमधील एक तुडील आणि क्रिकेटसाठी ओळखला जायला गेले तीन दिवस इथे रणसंग्राम महाकुंभ भरला आहे तो क्रिकेटचा खऱ्या अर्थाने सरपंच चषक तुडील आणि सर्व आयोजक खऱ्या अर्थाने ज्यांनी मेहनत केली आपण पाहाल एक सर्कलचं मैदान इथं पाहायला मिळालं काल आपण संदीप सरांकडे चर्चा केली मुशीर खानदेशी यांच्याकडे चर्चा केली खूप कमी सर्कलचं मैदान आपल्याला महाडमध्ये पाहायला मिळतात अर्थात शेताडी जमीन आपल्याला पाहायला मिळते पण इथे आयोजकांनी केलेली मेहनत आपल्याला दिसते एक चांगलं मैदान क्रिकेटसाठी उपलब्ध करून आपल्याला दिले तर एक चांगला सामना आपण अनुभवते आमच्यासोबत मोहम्मद आहे सुव्यवस्थित आता एकदम चांगल्यात अशी बातमी आम्हाला येते चांगली गोड बातमी येते अर्थात काल आमच्या सोबत ते जुडले होते आणि आम्ही वाट पाहतोय की अंतिम सामन्यापर्यंत येथे पोहोचतील अतिथी कक्षामध्ये यस रेडी सर अब्दुल करा फार जनाब आमच्यासोबत इथे जोडलेत त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि पहिला चेंडू बीमर अटेम्प्ट केला आहे वेस्ट लाईनच्या वरून नोबॉल असतो हा तर डोक्याच्या वरून विकेट किपरच्या हातात गेला आहे त्यामुळे नोबॉल दिला आहे या जमाने आपल्याला पाहायला मिळतील पंच एकसष्ट धावांचं लक्ष आहे हिट आहे कुठल्याही नोबॉलला इथे फ्रीइट आपल्याला पाहायला मिळेल एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय पहिल्या षटक हाताळण्यासाठी साईम स्वतः ज्याने अर्धशतकीय खेळी केली होती यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एकेरी दा मिळेल आपलं खातं उघडतं इथे वैयक्तिक फवाद एक चांगला क्रिकेटर पण क्रिकेट पासून देशांमध्ये शाजिब ज्वेले जुले, जुले शाजिब ज्वेले यांना सुद्धा काल पुत्र रत्नाची प्राप्ती झाली एक बेबी बॉय त्यांच्या इथे आलाय अर्थात ज्युनियर साजीब त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आपण करूया आयोजक कमिटीचे मुख्य आहेत ऑफिशियल आणि इथे मात्र झटका मिळतोय माघारी तंबूच्या आश्रयाला फव पहिल्या च स्ट्राईक चेंज केली होती त्यानंतर अनिकेतला स्ट्राईक मिळाली होती एक चांगला खेळाडू आहे अनिकेत अनिकेतला मी पहिल्यांदा पाहिलं होतं सर्वामध्ये टुर्नामेंट खेळताना आणि एक चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून दाखवली होती फलंदाजी आणि गोलंदाजी एक खेळाडू आहे पण यावेळेस मात्र त्याला हताश निराश हतबल होऊन माघारी परतावं लागते कारण क्रिकेट हा खेळच अनिश्चितांचा आहे पुन्हा एकदा यावेळेस लोअर फुल टॉस चांगला खेळून काढला का कव्हर रिझेनला मात्र शेतरक्षक आहे आणि फौवाद संख्या होती तीन इब्राहिम जनाब यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय नक्कीच वलौता और बाणकोट दोन टीम कप्तान टॉस केले चले आहे त्याला एक चांगला क्रिकेटर त्याला सुद्धा जबरदस्त फलंदाजी करतो आराठी मैदानामध्ये चांगली फलंदाजी त्यालाच्या माध्यमातून झाली होती एकसष्ट दाबांचा पाठलाग करताना हा परफेक्टर कर ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं साहिमचं साहिमने काय फलंदाजी केली अर्थात गोलंदाजी बद्दल चर्चा करूच आपण पण एक आक्रमक खेळी आजच्या दिवसाची त्यांनी सुरुवात केली डोळ्याची पारनं फेडणारी अर्थात प्रेक्षकांना भुरळ पाडणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून सकाळच्या पहिल्या सत्रात पाहायला मिळाली आता गोलंदाजीला येते अर्थात आजचा दिवस साईमच्या नावावर नक्कीच लिहिला जाईल कारण तो ज्याला हात लावते त्या सगळ्याचं सोनं होताना पाहायला मिळते यावेळेस मात्र नजर लागली साईमच्या गोलंदाजीला माझी आणि तलानी त्याचं स्वागत केलं षटकाराने डीजेला सुद्धा नवीन बॉल पहिलं षटक सुरू आहे त्यामुळे नवीन बॉल मिळेल चेंडू गेला खराब झाला काही झालं चेंडू बदलवण्याची वेळ आली तर नवीन बॉल मिळेल यानंतर आपण सामना पाहणार आहोत वलवता विपक्ष बानकोट तर दोन्ही संघाच्या संगणयकाला विनंती असेल टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे नाणेपैकी साडी तला तला मी पाहिले माणगावमध्ये सुद्धा जबरदस्त त्याच्या माध्यमातून फलंदाजी सर्वामध्ये चांगली फलंदाजी त्यांनी केली होती तेलंगा वॉरियर्स सुद्धा संघ आपण पाहिला एम थ्री एस पी एलमध्ये शेवटचा चेंडू निर्धाव टाकला साहेबने अर्थात आराटी श्रीवर्धनमध्ये तलाने जबरदस्त फलंदाजी केली होती तो तला इथे आमैदाना तेलंगेसाठी खेळताना हा सामना जिंकायचा असेल चार षटकात एकसष्ट दहावा तर तलाला चांगली फलंदाजी करावी लागेल मॅचबॉल आलाय त्यामुळे जेव्हाही होईल मॅचबॉल तेवढेच देवल मॅचबॉलच युज होईल हा स्पर्धेचा नियम आणि सर्व समावेशक नियम आपण पाहतो क्रिकेटच्या असतात प्रत्येक आयोजनामध्ये प्रत्येकाचा एक वेगळा नियम आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतो कारण तिथलं असलेलं क्षेत्र तिथलं असलेलं मैदान तिथलं असलेली हवा तिथले असलेले प्रेक्षक तिथले असलेले आयोजक त्यांचा एक नियम आपल्याला सेलिब्रेट पाहायला मिळतो अर्थात टेनिस क्रिकेट डॉट इन आपण इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिललाच फॉलो करतो आपण पाहतो त्यांचेच नियम आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर तीन ते साडेतीन मिनिटामध्ये लेदर क्रिकेटचं एक षटक टाकून होतं आपण टेनिस क्रिकेटला पाच षट पाच मिनिटाचा अवधी देतो एक षटक हाताळण्यासाठी तरी आपल्याला कमी पडतात हे टेनिस क्रिकेटचं थोडंसं गमक आहे जिथे वेळ द्यावा लागेल आणि समीक्षण करावं लागेल टेनिस क्रिकेटर यांना यावेळेस चांगली गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय फहीम फव्वादला मात्र बांधून ठेवलं त्यांनी निरधाव चेंडू पहिलाच पाहायला मिळतोय इथे फहीमचा चांगली गोलंदाजी फहीमची अर्थात टाइमिंग मॅचेस आपल्याकडे असतात वेळेची बंधनं आपण पाळली पाहिजे असतात अंतिम दिवस आहे तर पाच पाच मिनिटात एक षटक हाताळलं पाहिजे अर्थात हा सामना पंचेचाळीस मिनिटात कम्प्लीट व्हायला पाहिजे स्लो ओवर वन पण फव्वादनी पहिलेच ओळखलं होतं आणि मिडविकेटच्या बाहेर फेकलाय चेंडू सी मारे शपार षटकार सहा धावांसाठी इचे धाबसंख्या वधार ते पंधरा दावा एका चेंडूर फौवादला तब्बल अर्धा डझन दावा इथे मिळतात म्हणजे सहा दावा एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला खराब गोलंदाजी तर फहीमची पाहायला मिळते पहिला चेंडू चांगला टाकला होता पण स्लोवर जेव्हा तुम्हाला फास्टर वनला मार पडतो तेव्हा वन वापरला पाहिजे सूत्र असतं पण इथे मात्र फहीमकडून चूक घडली आणि त्याचा फायदा घेतला फवात यावेळेस मात्र वेगाने टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला वेग ही खासियत आहे फहीमची पण त्याच्या खात्यामध्ये त्याच्या भात्यामध्ये आणखीन अशी दोन चार अस्त्र आहेत अर्थात स्लोवर वन तर तो टाकू शकतो एक लेग स्पिन टाकू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे आणि आता टेनिस क्रिकेट डॉट इन किंवा इंटरनॅल क्रिकेट असेल तुम्हाला गोलंदाज म्हणून जर टिकाव धरायचा असेल मैदानात तर तुम्ही एकाच वेगाने एकाच टप्प्याने सातत्याने सहा चेंडू फेकू शकत नाही आता क्रिकेट खूप फास्ट झाले तुम्हाला प्रत्येक चेंडूवर गती परि परिवर्तन करावं लागतं जे वेग बदलावा लागतो गती परिवर्तन करता करता तुम्हाला अचूक दिशा अचूक लाईन लेननी टप्प्यावर चेंडू टाकावं लागतं फलंदाजाला फॉलो करावं लागतं गोल फलंदाजाच्या माइंडमध्ये काय आहे त्याला कुठे स्ट्रोक खेळायचा आहे त्याच्या विपरीत गोलंदाजी करावी असते अर्थात क्रिकेट इज अ माइंड गेम यासाठी म्हटलं जातं तुम्ही प्रतिस्पर्धी विरोधाच्या डोक्याशी जर खेळाल तरच तुमचा विजय होऊ शकतो तुम्ही तुमच्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यात काय कल्पना सुरू आहेत मी आता काय अटेम्प्ट करणार आहेत प्रिडिक्टेबल प्रिडिक्टेबल क्रिकेट तुम्ही खेळू शकत नाही आहे फलंदाजी त्याच प्रकारचा आपण रोहित शर्माला पाहतो अर्थात मिस्टर थ्री सिक्स्टी एबीडी विलयर्स ग्रेट आहे पण एबीडी विलर्सनी ठरवलं की मला ऑन साईडला मागे खेळायचं आहे तर ऑफसाईडला वाईट टाकला तरी तो स्ट्रोक तिकडेच खेळणार पण रोहित शर्माची खासियत अलग आहे यावेळेस पुलटो चेंडू लेग बिफोरचा अपील जोरात केलाय फहीमनी मात्र बॅट कट पंचांचा इशारा येतोय त्यामुळे ते तलाला एक मिळेल अर्थात रोहित शर्मा असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो जिथे तुम्ही चेंडू टाकाल तुम्ही कव्हर रिजनला टाकलात तर कव्हरला षटकार पाहायला मिळेल तुम्ही ऑन साईडला टाकला तर ऑन साईडला षटकार पाहायला मिळेल तुम्ही शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकला तर हुक किंवा पूल पाहायला मिळेल तुम्ही वायडी कट टाकला तर तुम्हाला पॉईंटच्या वरून षटकार पाहायला मिळेल अर्थात हे प्रेडिक्टेबल क्रिकेट नाही आहे मिस्टर थ्री सिक्स्टी आपण एपीडी व्ही पाहिलं तर त्यांनी ठरवलं की मला आता विकेटच्या मागच षटकार ठोकायचा आहे बी प्रेडिक्ट केला असतो यावेळेस मात्र फौवाद आक्रमण करतोय फलंदाजावर फव्हाच्या मधून हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळते तलाच्या बॅटमधून एक षटकार आला होता फववादनी चांगली फलंदाजीची सुरुवात करून दिली धाव संख्या होते तब्बल तेवीस धावा एकसष्ट धावांचा पाठलाग करताना कॅल्क्युलेशन डोक्यात आहे फववादला माहिती आहे तो आहे डोक्यामध्ये धुमतचक्री त्याच्या सुरू आहे की काय करायला पाहिजे कुठल्या चेंडूवर आक्रमण चढवायला पाहिजे यावेळेस मात्र चेंडू खाली राहिला रा रा, लो राहिला रा। हा इथे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न पण फौवाद आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित हा ना मध्ये खेळपट्टीमध्ये अर्थात फलंदाज म्हणून दोन्ही फलंदाजांमध्ये कॉलिंग जर आपण पाहिली समालोचन सुरू असतं जोरात किंवा प्रेक्षकांची गर्दी असते तेव्हा तुमच्या डोळ्या डोळ्यामध्ये इशारे व्हायला पाहिजे अर्थात प्रेमी युगाला आपण पाहिलं प्रिय सी आणि प्रियकर तर डोळ्यांचीच भाषा बोलतात अर्थात फलंदाजांना सुद्धा मैदानात ही भाषा बोलावी लागते जेव्हा धावा घ्यायच्या असतात चोरून त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून जे आय कॉन्टॅक्ट असलं पाहिजे एकमेकांवर जो विश्वास असला पाहिजे तो खूप महत्त्वाचा आहे धाव संख्या मात्र तिथे स्थिर आहे तेवीस अर्थात प्रत्येक चेंडूच्या मागे आपण धाव संख्या इथे पाहतोय निर्धाव चेंडू धावांमध्ये भर होत नाहीये तेवीस धावांवर स्थिरावते धाव संख्या एकसष्ट धावांचा पाठलाग करताना येते तला आणि फव्वाद अर्थात दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करतायत संयमी क्रिकेट इथं मात्र दाखवा लागेल तिसरा षटक हाताळण्यासाठी सही मारतात आपल्या कोठ्यातील शेवटचं षटक इथे सईम हाताळताना एकेरी धाव मिळेल तलाला चार षटकांचा सामना अर्थात एक गोलंदाज दोन षटक हाताळू शकतो आणि सईम इथे पाहायला मिळतोय अर्थात आपल्या वैयक्तिक कोट्यातील अंतिम षटक तो हाताळतोय आणि संघाकडून तिसरं षटक एकसष्ट धावांचा पाठलाग करताना चोवीस धावा झाल्यात सदोतीस धावांची आणखीन गरज आहे अकरा चेंडू माग आहेत फौवादल्याची कल्पना आहे उजव्या बाहेर चेंडू आहे पंचांचा इशारा येतो वाईट गोलंदाज आणि नक्कीच द ग्रेट सर डॉन ब्रॅडमन यांनी पुस्तकामध्ये लिहिले मैदानातील सगळ्यात दुर्दैवी माणूस म्हणजेच पंच अर्थात वाईट दिला म्हणून गोलंदाज नाखुश आणि हा वाईट दिला नसता तर दा फलंदाज नाखुश हा फरक आपल्याला पाहायला मिळतो हा फटका चांगला आहे चांगला है, इतका चांगला की चेंडू जाईल सीमा शा पार षटकार अर्धा टप्पा पार झालाय उजव्या एच्या पुन्हा एकदा बाहेर भडकतोय सईम अर्थात हा इशारा येतोय मुख्य पंथांचा जमिनीला दोन्ही हात समांतर करून एस इट इज अ व्हाईट एक अतिरिक्त धाव अवांतर चेंडू स्वैर मारा इथे करताना आपल्याला पाहायला मिळतोय सईम सैमनी फलंदाजी चांगली केली गोलंदाजी त्याला चांगली करावी लागेल तरच या सामन्याचा निर्णय त्याच्या बाजूने लागणार आहे अर्थात चिंबावेकडून लागणार आहे आणखीन एक मोठा फटका यावेळेस मात्र फटका फसला शेतरक्षक चेंडूच्या खाली करणार नाही चूक फवादच्या बारीचा अंत तो जाईल सीमारेषा बाहेर आता मात्र महागारी परतावा लागेल डीजेला मिळेल जे नऊ चेंडूत एकोणीस धावांची आतिषबाज पारी त्यांनी खेळली एकोणतीस धावा जबरदस्त फलंदाजी आजी फौवादची नऊ चेंडूत एकोणतीस धावा पण सामन्याचा निर्णय निकाल लावून त्याला परतावा परतला असता तर तोही चांगला आनंदी झाला असता पण त्याला मध्येच हे इनिंग सोडावी लागते कारण एक चांगला झेल विकेटला आपण पाहायला शेतरक्षाकडून सईमला मिळाली संधी बाद करण्याची नवीन फलंदाज आहे तेलंगी संघाकडून तन्वीर तला चला यानंतर त्यांचा सामना आहे त्यांनी कृपया टॉससाठी यायचा आहे इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खराब फेक दोन धावा तलाला मिळतील धाव संख्या होईल चौतीस धावा सत्तावीस धावा आणखीन पाहिजे आहेत या षटकातील आपण चेंडू पाहिले तर दोन चेंडू अजून शिल्लक आहेत अर्थात आठ चेंडू आणि सत्तावीस दावा तलाला जर या दावा करायच्या असतील तर या दोन षटकात मोठे हिट्स खेळावे लागतील हा परफेक्ट आर्कर पाहायला मिळाला पुन्हा एकदा इथे दावा होऊ शकतो फलंदाज बाद तलाला माहिती आहे पंचांचा निर्णय यायच्या आधीच त्यांनी धरली डगआउटची वाट डी जे कैप्टन से हर आउट आई हार्टली वेलकम बोथ दैप्टन फॉर सरपंच दूसरे मुकाबले का टॉस होने जा रहा है मेरे मोहतरम चचा इब्राहिम के हाथों यह टॉस होगा चार ओवर का मुकाबला पड़े दाविया सुरेख गोलंदाजी गुलंदाजी सहिमचे पायाला मिळते षटकाची होईल इते सांगतात तीनही षटकानंतर धावा झाल्या 34 टॉस कडीदान मी एमजी सरांकडे लेट्स टॉस इट्स इब्राहिम चाचा टॉस द कॉइन इट्स हेड बानकोट हैव ऑन द टॉस व्हाट यू हैव डिसाइडेड काय करायचं देखिए कैसा फेम महसूस कर रहे हैं आज इस बेहतरीन टूर्नामेंट में तीन दिन से लगातार अच्छी टूर्नामेंट चल रही है तो क्या कहना चाहेंगे इस टूर्नामेंट के बारे में अस्सलाम असलकम वहमत लाबरक सबसे पहले तो मैं तुड़ील क्रिकेट क्लब का मैं शुक्रिया अदा करूँगा कि उन्होंने हमें दावत दी और हम वक्त पर पहुँचे वाहिद भाई आसिफ भाई और आपके जनाब उनका कंटिन्यू मेरे को कॉल आ रहा था मैंने वादा भी किया था कि आप हमारे ग्राउंड पर पहुँचे हैं आपकी टीम हमारे ग्राउंड पर दो तीन बार पहुंची है अच्छा खेल का मुजाहिरा किया हम भी कोशिश करेंगे कि यहाँ के, के शाइकीन को क्रिकेट देखने मिले और उनको भी मजा आए ये भरपूर कोशिश करेंगे इंशाल्लाह शुक्रिया एंड बेस्ट ऑफ लक फॉर दिस मैच एंड रेस्ट ऑफ द टूर्नामेंट फॉर बोथ कैप्टन ओवर टू हरीश सर थैंक यू सर आडवा पड्यात खेळण्याचा इरादा मात्र चांगली गोलंदाजी ते पाहयला मिळते ती सुहिल कडून पहिला निर्धाव अर्थात तब्बल सत्तावीस धावांचं लक्ष होतं आता निर्धारित पाच चेंडू भक्त शिल्लक आहे ते समीकरण सत्तावीस धावा अर्थात चार मोठे षटका ठोकावे लागतील तेलंगी संघाला चिंबावीच्या विरोधातील या सुईलच्या गोलंदाजीवर हा चांगला फटका हेलिकॉप्टर उडवला कव्हर रिझनमध्ये मध्ये चेंडू वन बाउंड चेंडू सीमारेशा पार चौकार धाबा होता अडतीस धाबा तेवीस धावा चार चेंडूत अर्थात चारही षटकार टोकले कारण कंपल्सरी चेस नियम तरच तेलंगे यावेळी उंची दिली गगनचुंबी फटका मात्र क्षेत्रक्षक नाही तिथे चेंडू धरणीला दान जीवदान दान मिळेल ते फलंदाज

आता सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे तेलंगा वॉरियर्स इथे ते पराभूत होणार असा शिक्का शिक्कामोर्तब आता लागताना इथे दिसते चांगली गोलंदाजी चिंबावे संघाकडून अर्थात साईमने फलंदाजी जबरदस्त केली अर्धशतकीय के खेळी केली गोलंदाजी करताना दोन षटका हाताळली अर्थात अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली इथे आणखीन एक निर्धाव चेंडू सोहेलकडून पाहायला मिळते इंजमामला काही समजू शकत नाहीये एक चांगली गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी इथे पाहायला मिळते बानकोट संघाने नाणेफिक्की जिंकले आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि वलवते संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले हा फुलटा लो बॉलचा इशारा आहे आणि हा षटकार इथे ट्विस्ट येते काय पुन्हा या सामन्यामध्ये वापसी करण्यासाठी तेलंगे संघाला डी शेहेचाळीस धावा एक चेंडू शिल्लक आहे आणखीन एक नो बॉल आणखीन एक षटकार अशीच अपेक्षा त्रिरंगे संघाची असेल हा चांगला फटका हुक पाहायला मिळाला पण धाव मात्र घेत नाही फलंदाज आणि आज सामना जिंकलाय वेल्ड हन चिंबावे सर मॅन ऑफ द मॅच साईम